मनसेची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज महत्वाची बैठक झाली. वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. राज ठाकरेंनी आतापर्यंत 21 मतदारसंघांचा आढावा घेतलाय. यात पुणे, कोल्हापूर, नाशिक, बुलडाणा, संभाजीनगर, सोलापूरचा सहभाग आहे. लोकसभा निवडणुकीत कुणाशी युती करायची याचा निर्णय राज ठाकरेच घेतील असं बैठकीनंतर बाळा नांदगावकरांनी सांगितलं. ज्या काँग्रेसच्या लोकांनी हल्ले केले तेच लोक आज सत्कार करत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. इंदिरा गांधी यांना अटक झाल्यानंतर संघाची शाखा आणि भाजप कार्यालयावर कसे हल्ले झाले याचा अनुभवही गडकरी यांनी सांगितला. ते नागपुरात सुमतीताई सुकळीकर स्मृतीदिन कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयात जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत लावण्याचा शासन आदेश जारी करण्यात यावा अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेने केली. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस के लिए अमित ठाकरे ने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिनानिमित्त हा आदेश काढावा असं अमित ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिल्पा बोडखे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिंदे गटाच्या नेत्या डॉ नीलम गोऱ्हे देखील उपस्थित होत्या. ठाकरे गटात वारंवार अपमान, गळचेपी आणि मानसिक खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत त्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला. विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आजचं कामकाज संपलं. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभा आणि विधान परिषदेत 6,000 पुरवणी मागण्या मांडल्या. उद्या सकाळी 10 वाजता अधिवेशनाचं कामकाज सुरू होईल. विधान परिषदेत तालिका सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रसाद लाड, अनिकेत तटकरे, नरेंद्र दराडे, धीरज लिंगाडे यांची नेमणूक तालिका सभापती म्हणून करण्यात आली आहे.